जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना पडलेला एकच प्रश्न आहे, तो म्हणजे मुंबईचं लेखी परीक्षा कधी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही पोलीस भरती आहे ते कधीपर्यंत होऊ शकते. याच्या अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये या गोष्टींवरती चर्चा झालेल्या आहेत, पण बरेच दिवस झाले आपण या पोलीस भरती या विषयावरती बोललो नव्हतो. त्यामुळे आज म्हटलं चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आपण सोडून घेऊया. सर्वात आधी आपण एक एक सुरुवात करूया मुंबई पोलिसाचं लेखी परीक्षाविषयी. तर बघायला गेलं आता सध्या विधानसभेची निवडणुकांचीच तयारी झालेली आहे, चालू आहे, आणि जो तो त्या कामामध्ये बिझी आहे त्याची निवडणूक. आता सर्वांनाच टेन्शन आलेलं आहे, मामी निवडून यायला पाहिजे, याच्यासाठी जोरदार प्रचार करणं, सगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने लेवलने काम करतायत. मूळ प्रश्न असतो आपल्या जे काही तरुणांचा प्रश्न आहे तो म्हणजे आता मुंबईवाल्या जे क्वालिफाईड झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेचं जर आपण साधारणतः एक अंदाजित जर विचार केला तर बघा, निर्णय घ्यायचा अधिकार हे आपलं गृह खात्याला आहे, किंवा आपले पोलीस जे काही महासंचालक आहेत आणि गृह खाते आहेत हे सगळे मिळून ठरवत असतात की नेमका पोलीस भरती जे काही प्रक्रिया आहे जी कम्प्लीट कधी करून घ्यायची किंवा लेखी परीक्षेविषयी आपण फक्त एक अंदाजित सांगू शकतो. आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर 20 तारखेला आता मतदान आहे, 20 तारखेनंतर 23 तारखेला निकाल आहे, 23 तारखेनंतर नवीन सरकार स्थापन होणार. मग ते आता हाय ती महायुती सरकार येते का महाविकास आघाडी सरकार येते सांगू नाही शकत आपण. मी तर आता नाही सांगू शकत किंवा तुम्ही कोणीच नाही सांगू शकत. जे होईल ते नंतरच होणार आहेत, पण ते आल्यानंतर ते सर्व स्थिर झाल्यानंतर साधारणतः डिसेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मुंबईचं लेखी परीक्षाचं नियोजन होऊ शकतं आणि लेखी परीक्षा होऊ शकते. ही गोष्ट क्लिअर आहे. आता पर्याय राहिलेला नाहीये, आपल्याकडे एकच उपाय आहे, आपण फक्त या परीक्षेची आता वाट पाहू शकतो, बाकी काहीच करू शकत नाही. जर लेखी परीक्षा झाली असती तर जर विधानसभेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर जर झाली असती तर सर्वच प्रश्न मिटले असते. आता याच्यामध्ये फक्त मुंबईचं लेखी परीक्षांचा प्रश्न नाहीये, तर अनेक कारागृह असेल, कारागृह डिपार्टमेंटचं ग्राउंड सुरू झालं नाहीये मुलांचं, पुण्याचं असेल, अजून इतर काही घटक असतील त्यामध्ये ग्राउंड सुरू झालेलं नाहीये, बाकीचे प्रश्न निर्माणच होत नाही. आणि त्यांचं देखील ग्राउंड लवकरात लवकर कम्प्लीट व्हायला पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे. आणि साधारणतः या गोष्टी जे काही सुरुवात होतील ते कदाचित डिसेंबर महिन्यामध्ये सुरुवात होऊ शकते. आता राहिला प्रश्न, मूळ प्रश्न, नवीन पोलीस भरतीचं काय, किंवा डिसेंबरमध्ये फिक्स जागा निघणार आहेत का? बघा, जर आपण एक साधारणतः विचार केलं 2011 पासून आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये लोकसंख्या मोजणी झालेलीच नाही, जनगणना ही झालेलीच नाहीये. आत्ताच्या कंडिशनमध्ये जर आपण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर विचार केलं सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये 5.5 लाखाची पोलीस यंत्रणा पाहिजे, 5 लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आणि जर आपण प्रॅक्टिकली बघितलं तर सध्याच्या कंडिशनमध्ये फक्त 2.5 लाख पोलीस खात्यामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत. म्हणजे क्राईम रेटनुसार किंवा लोकसंख्येनुसार जर बघितलं आपण तर 2.5 लाख पोलिसांची आणखी आवश्यकता आहे. त्याचबरोबर 2024 च्या एंडिंग पर्यंत जर आपण बघितलं तर साधारणपणे रिटायरमेंटची संख्या ही 8 ते 10 हजारांची आहे. जर आपण या सर्व गोष्टीतून एक निष्कर्ष काढला तर आपल्याला असंच दिसून येतंय की दरवर्षी 8 ते 10 हजार पोलीस रिटायर होत आहेत. 8 ते 10 हजार पोलीस रिटायर होत आहेत आणि रिक्वायरमेंट जवळपास 5 लाखांची आहे, तर नवीन पोलीस भरती काढणं आहे किंवा हाय ती पोलीस भरती कम्प्लीट करून नवीन पोलीस भरतीला सुरुवात करणं आहे. आता तुम्ही मागे जर एक स्टेटमेंट बघितलं, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः म्हटले होते की महिलांचं पोलिसांमध्ये जवळपास 25 हजार पद भरले जातील. आता महिलांचं 25 हजार पद भरले जातील म्हटल्यावरती मुलं लगेच मुलांचं काय निघणारच नाही का, असं नाही का, तसं नाही. 25 हजार पद भरले जातील महिलांचं काय एकदमच ते भरणार नाही, ते टप्प्याटप्प्याने भरणार. आणि जी पण भरती निघणार त्या भरतीमध्ये पुरुषांची पण जागा असणार हे फिक्स आहे मित्रांनो. जर एक आपण अंदाजित बघितलं की साधारणपणे पोलीस भरतीची जाहिरात जी असते ती कधीपर्यंत येऊ शकते, एक अंदाजित तारीख अंदाजित सांगतो मी तुम्हाला. नाही तर तुम्ही म्हणणार गृहमंत्री तुम्ही झोन जाऊन तुम्ही सगळं सांगताय, भाऊ असं नसतं.
एक आपण अंदाजित जर तारीख बघितलं तर साधारणतः डिसेंबरच्या आता एंडिंग पर्यंत येणाऱ्या पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते. आणि त्याच्यानंतर हे जे काय सध्याची पोलीस भरती चालू आहे ही पोलीस भरती कंप्लीट झाल्यानंतरच नवीन पोलीस भरतीला सुरुवात होईल हे तर फिक्स आहे. जेवढी जी काय आता 17,000 पदांची पोलीस भरती चालू आहे जोपर्यंत ही पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट होणार नाही तोपर्यंत नवीन पोलीस भरतीला सुरुवात होऊ शकत नाही. ही गोष्ट खरी आहे मित्रांनो. आता जे काही मुलं आहेत ते पहिल्यांदा पोलीस भरतीमध्ये उतरले असणार किंवा आता जे काही एक दोन वर्ष झालेले असतील असे विद्यार्थ्यांनी आता काय करायला पाहिजे. बघा, तुमच्या समोर दुसरा ऑप्शन आहे का किंवा तुमची जर तयारी 100% झाली असेल तर हरकत नाही, पण ते जी तयारी झाली आहे त्या तयारीला टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागतं. हाय त्या कंडिशनमध्ये जर तुमचं ग्राउंड आजच्या कंडिशनला 45 मार्काचं असेल किंवा 44 मार्काचं असेल किंवा 40 मार्काचं असेल तर जेवढे मार्क तुम्हाला आजच्या कंडिशनमध्ये मिळत आहेत त्याच कंडिशनमध्ये टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला डबल मेहनत करावी लागणार आहे. मग प्रश्न तुमचा आहे, तुम्हाला जर पोलीस भरतीला उतरायचं असेल तर पोलीस भरती निघेल तेव्हा निघेल, पण जोपर्यंत पोलीस भरती निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की पोलीस भरती लवकर निघणार नाही, 2-3 वर्ष काही निघणार नाही, तर हरकत नाही, या क्षेत्रामधून तुम्ही बाहेर पडला तरी चालेल. तुम्ही पोलीस भरतीची तयारी नाही करणार तर याचा अर्थ दुसरे लोक करणार नाही असं नाहीये. आता आपण बघतोय पोलीस भरतीमध्ये जे पहिल्यांदा पोलीस भरतीला उतरतात ते सुद्धा सिलेक्शन होतात, आणि जे वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करणारे असतात त्यांचं देखील कधी कधी सिलेक्शन होत नाही. याचं मागं कारण तेच आहे मित्रांनो. तुम्हाचं जर स्वप्न असेल खाकी वर्दी मिळवायचं किंवा तुमचं स्वप्न असेल मला पोलीस व्हायचं आहे तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे. आणि मेहनत करताना पण असं नाही की बाबा आता भरती नाही म्हणून निवांत करू, नाही. भरती पुढच्या महिन्यात मला द्यायची आहे या अनुषंगानेच तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत तुम्ही तयारीमध्ये बिलकुल हलगर्जीपणा करून चालणार नाही. मग ते लेखी परीक्षा असेल किंवा ते ग्राउंड असेल, जरी तुमचा अभ्यास झालेला असेल, तुम्हाला जरी आता 85-80 मार्क मिळत असतील तरी सुद्धा तुम्हाला रिव्हिजन हे करत राहायचं आहे. नाहीतर माणूस मनुष्याचा स्वभावच आहे, एक गोष्टीकडे तुम्ही जर हळूहळू दुर्लक्ष केले करत ती गोष्ट माणूस ऑटोमॅटिक विसरून जातो. माणूस विसरतो भरपूर, त्यामुळे ते लक्षात राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. बाकी जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तयारी करायची असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने तयारी करायची असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तुम्ही आपले क्लासेस जॉईन करू शकतात. फक्त या क्लासेसमध्ये तुमची पोलीस भरतीची तयारीच होणार नाही तर पोलीस भरतीबरोबरच सरळ सेवा असेल, केंद्र शासनाच्या काही जागा असतील, क्लर्कच्या जागा असतील, तलाठीच्या जागा असतील, या सर्वांची सर्वच विषयांची तयारी आपला अकॅडमीमध्ये तुमची करून घेतली जाईल. फक्त कोर्स एकच जॉईन करा, त्या एका कोर्समध्ये तुम्हाला अनेक कोर्सांची तयारी ॲटोमॅटिकली होऊन जाणार आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.